नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो तुमचं पॅन कार्ड बंद तर झालं नाही ना तुमचं पॅन कार्ड बंद झालं आहे का चालू आहे हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आपलं पॅन कार्डचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का डिएक्टिव्हेट आहे हे आपल्या मोबाईल वरून किंवा लॅपटॉपवरून पीसीवरून फक्त एका मिनिटामध्ये कसं पाहू शकतो या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर जर पॅन कार्ड डिॲक्टिव्हेट झाला असेल तर त्यावर आपण कोणत्या स्टेप्स घ्यायच्या आहेत कुठे तक्रार करायच्या याही गोष्टींची पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सविस्तर माहिती मिळून जाईल पॅन कार्डचं स्टेटस समजेल आणि डिव्ह असेल तर ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करावं लागेल हेही समजेल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला मराठी इन्फॉर्मर चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या आमच्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवरून किंवा पी सीवरून गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि गुगलच्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचा आहे ई फिलिंग असं टाईप करा आणि सर्च करा आपल्यासमोर भरपूर साऱ्या लिंक आलेल्या दिसतील त्यापैकी पहिलीच लिंक आपल्याला दिसेल ई फिलिंग होम पेज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्यासमोर एक पॉपअप येईल क्रॉस या बटनवर क्लिक करून तो पॉपअप क्लोज करा आणि आता आपल्यासमोर ई फिलिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता वेबसाईटच्या डाव्या साईडला क्विक लिंक्स असा एक ऑप्शन दिसतोय त्याच्या अंडर आपल्याला भरपूर साऱ्या लिंक दिसत आहेत या लिंकपैकी व्हेरीफाय युअर पॅन डिटेल्स अशी एक लिंक दिसते त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचा आहे व्हेरीफाय युअर पॅन डिटेल्स या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल आणि फॉर्म आलेला दिसेल इथे आपल्याला आपल्या पॅन कार्डच्या रिलेटेड सर्व डिटेल्स इथे भरायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला पहिल्या रकान्यामध्ये आपला पॅन कार्ड एंटर करायचा आहे पॅन कार्ड नंबर एंटर करताना आपल्या पॅन कार्डचा नंबर कॅपिटल लेटर आणि नंबरमध्ये असतो तो व्यवस्थित बघून इथे टाकायचा आहे आणि पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये फुल नेम माझा ऑप्शन दिसतोय तर फुल नेम म्हणजे आपल्या पॅन कार्डवर आपलं नाव ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे व्यवस्थित बघून आपल्याला आपल्या पॅन कार्डवरील नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तिथेच आपल्याला आपला महिना त्यानंतर आपलं बर्थ इयर व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपली बर्थडेट सिलेक्ट करा आणि ओके करा ॲटोमॅटिक तिथे आपली डेट ऑफ बर्थ आलेली दिसेल आणि त्याच्या खाली ऑप्शन दिसेल आपल्याला स्टेटस नावाचा त्या रकान्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन येतील हे पॅन कार्ड ऑर्गनायझेशन रिलेटेड आहे का कंपनी रिलेटेड आहे का इंडिव्हिज्युअल आहे आपण स्वतःचं पॅन कार्डचा डेटा बघतोय म्हणून इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करू आणि खाली इमेजमध्ये जो कॅपचा दिसतोय तो कॅपचा व्यवस्थित बघून त्याच्या खालच्याच रखान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर सर्व डेटा एकदा चेक करायचा आहे आपला पॅन नंबर आपण दिलेलं नाव सगळं व्यवस्थित आहे का आणि सर्व व्यवस्थित असेल तर सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मॅसेज आलेला दिसेल पॅन इज ॲक्टिव अँड डिटेल्स आर मॅचिंग विथ पॅन डेटाबेस म्हणजे हे पॅन कार्ड सध्या ॲक्टिव आहे सर्व डेटा मॅच आहे आणि जर पॅन कार्ड डिॲक्टिवेट झालं असेल तर पॅन इज डिॲक्टिवेट असा मेसेज येतोय आणि डिॲक्टिवेट असेल तर आता आपण कोणत्या स्टेप्स घ्यायच्यात ह्याचीही माहिती मी तुम्हाला इथे पुढं सांगतो पॅन जर डिॲक्टिवेट असेल तर इथे वरच आपल्याला कॉन्टॅक्टस नावाचा एक ऑप्शन दिसतोय त्या कॉन्टॅक्टस ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टे एक टेबल ओपन झालेला दिसेल आणि त्या टेबलच्या सर्वात शेवटी क्युरीज रिलेटेड टू पॅन अँड टॅन ॲप्लिकेशन असा एक ऑप्शन दिसतो आहे आणि त्याच्यासमोरच तिथे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिसतो आहे मी हायलाईटही इथे करून दाखवलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिथील अधिकारी ज्या प्रकारे प्रोसेस सांगत आहेत ती प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे आपलं पॅन कार्डचं स्टेटस डिॲक्टिवेटवरून ॲक्टिव्ह होईल तुमचं पॅन कार्ड सुरू होईल तर अशा पद्धतीने आपण आपलं पॅन कार्डचं स्टेटस पाहू शकतो ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिवेट आहे आणि डिॲक्टिवेट असेल तर कोणत्या स्टेप्स घ्यायचे आहेत ह्याचीही माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे जर ही माहिती जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद